नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसकर, स्टुडंट हेल्पलाइन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओ मध्ये आपण एक महत्त्वाची माहिती घेणार आहोत, ते माहिती जे विद्यार्थी MBBS BDS राउंड 3 पार्टिसिपेट केलेले आहेत आणि त्यामध्ये ज्या विद्यार्थ्याचं स्टेटस या ठिकाणी अलॉटेड आहे, काही विद्यार्थ्याचं स्टेटस या ठिकाणी नॉट अलॉटेड आहे, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, त्यानंतर विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग डेट्स काय, त्यानंतर रिटेंशन फॉर्म कोणाला भरायचा आहे, आणि बरेच असे विद्यार्थी आहेत या प्रोसेस मध्ये ज्या विद्यार्थ्याला BDS पण अलॉटेड आहे, BMS पण अलॉटेड आहे, तर या केस मध्ये आपल्याला काय डिसिजन घ्यायचं आहे, आणि त्यानंतर कॉलेज कट ऑफ काय असतील की जे राउंड थर्ड झाला, या राउंड थर्ड मध्ये गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट या दोन्ही कॉलेजचे काय कट ऑफ आहेत, तर याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। व्हिडिओ थोडा मोठा होईल पण खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे। तर या ठिकाणी आपण रूल्स अँड रेग्युलेशन बद्दल माहिती घेण्याच्या अगोदर लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्याची अलॉटमेंट थर्ड राउंडला फर्स्ट टाइम झाली आहे किंवा या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी थर्ड राउंड भरला आहे आणि त्या थर्ड राउंडला पण आपली या ठिकाणी एखादं कॉलेज नवीन कॉलेज या ठिकाणी अपग्रेडेशन झाले, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना फर्स्ट टाइमच अलॉटेड कॅन्डिडेट आणि दुसरी गोष्ट ज्या विद्यार्थ्याचं अपग्रेडेशन झालेलं आहे अशा दोन्ही विद्यार्थ्याला 16 तारखेपासून 20 तारखेपर्यंत आपल्याला जेही कॉलेज मिळालं या मिळालेल्या कॉलेजवरती आपल्याला जाऊन रिपोर्ट करायचा आहे। हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या। न्यू जॉईनिंग जे विद्यार्थी आहेत किंवा फर्स्ट टाइमच अलॉटेड जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना फक्त कॉलेजला जाऊन या ठिकाणी रिपोर्ट करायचं आणि ऍडमिशन कन्फर्मेशन करायचं आहे, DD ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि बाकीचे जे काही फॉर्मॅलिटीज आहेत ते तुम्हाला मी सेकंड राऊंडला पूर्ण डिस्क्राइब केलेलं आहे, त्यामुळे मी डबल करणार नाहीये। तर आपल्याला प्रोसेस ऑलमोस्ट माहित आहे, पण आता जे विद्यार्थी सेकंड राऊंडला, आपण एक्झाम्पल घेऊया, या ठिकाणी एखादा विद्यार्थी GMC कोल्हापूरला लागला, पण आता या थर्ड राऊंड मध्ये तो GMC औरंगाबाद किंवा BJ मेडिकलला लागला आहे, तर अशा विद्यार्थ्यांना काय करायचं या ठिकाणी, असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं अपग्रेडेशन झालेलं दिसून आलंय। तर अशा विद्यार्थ्यांना जे आपलं सेकंड राऊंडचं कॉलेज होतं त्या सेकंड राऊंडच्या कॉलेजला जायचं आहे, तिथे कॅन्सलेशन फॉर्म भरायचा आहे, कॅन्सल करायचं आहे आपलं ऍडमिशन, कॅन्सल ऍडमिशन करून आपल्याला जे थर्ड राऊंडला मिळालेलं कॉलेज आहे तर त्या थर्ड राऊंड मिळालेल्या कॉलेजला जाऊन आपल्याला रिपोर्ट करायचा आहे। बरेच विद्यार्थी असं म्हणत आहेत की सर, की मला थर्ड राऊंडला जे कॉलेज लागलं ते मला नको आहे, माझं सेकंड राऊंडचं होतं तेच कॉलेज हवं आहे, तर असं होत नाहीये। आपण अपग्रेडेशन याच्यासाठी करत आहोत की आपल्याला मिळालेलं कॉलेज हे चांगलं नव्हतं किंवा आपल्या मनासारखं नव्हतं, म्हणून आपण अपग्रेडेशनसाठी गेलो आणि या ठिकाणी थर्ड राऊंडला कॉलेज स्वीकारलेलं आहे। तर त्या कंडिशन मध्ये आपला सेकंड राऊंडचं जे कॉलेज होतं या सेकंड राऊंडच्या कॉलेजचा ऑलमोस्ट क्लेम हा झिरो झालेला आपला असणार आहे, या कॉलेजवरती आपली सीट राहणार नाहीये। जरी तुम्ही ऍडमिशनला कॅन्सलेशनला जरी नाही गेलात तरी त्या ठिकाणचं तुमचं ऍडमिशन राहणार नाहीये, तुम्हाला थर्ड राऊंडला जे मिळालं त्याच ठिकाणी जाऊन ऍडमिशन घ्यावं लागणार आहे, त्यामुळे अशा चुका करू नका, ठीक आहे। नेक्स्ट आहे याच्यामध्ये की जे आता तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये रिटेन्शन फॉर्म, की या ठिकाणी दोन टाईपचे कन्फ्युजन आहेत विद्यार्थ्याला की सर, जो आता आपला फोर्थ राऊंड होईल किंवा याच्यानंतर जी या ठिकाणी चॉईस फिलिंग प्रोसेस होणार आहे तर त्यासाठी आम्हाला जायचं आहे, अजूनही आम्हाला अपग्रेडेशन प्रोसेस मध्ये राहायचं आहे, तर आम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल। आणि बरेच विद्यार्थी आहेत की सर, मला मिळालेलं कॉलेज मी समाधानी आहे आणि मला ते कॉलेज घ्यायचंच आहे, तर लक्षात घ्या, तर या ठिकाणी तुमचं थर्ड राऊंड नंतर या ठिकाणी तुमचं ऍटो रिटेन्शन होणार आहे, की जे विद्यार्थी थर्ड राऊंडला फर्स्ट टाइमच लागले आहेत किंवा या ठिकाणी ऑलरेडी लागले आहेत पण थर्ड राऊंडला नो चेंज आहे, तर अशा सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी ऍटो रिटेन्शन होणार आहे ॲज पर CET रूल्स रेग्युलेशन। पण लक्षात घ्या, ज्यावेळेस सेकंड अँड थर्ड राऊंडचा शेड्यूल आला होता तर त्या शेड्यूलमध्ये असंही मेन्शन केलंय की ज्यावेळेस तुमचा थर्ड राऊंड, सॉरी तुमचा फोर्थ राऊंड चालू आहे, म्हणजे आफ्टर थर्ड राऊंड नंतर जे काही रूल्स रेग्युलेशन आणि जे शेड्यूल असणार आहे हे तुम्हाला टॉप राऊंड असो या स्ट्रे वॅकन्सी राऊंड असेल या राऊंडसाठी या ठिकाणी इलिजिबल राहणार आहेत, बरोबर आहे। तर या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म तुमचा थर्ड राऊंडला जे फर्स्ट टाइम लागले त्यांचंही ऑटो रिटेन्शन होणार आहेत, पण अगोदरी एखाद्या ठिकाणी लागलेले असतील विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्याच्यामध्ये नो चेंज असेल तर अशाही विद्यार्थ्याचं या ठिकाणी ऍटो रिटेन्शनच होणार आहे। पण माझं एक इन्फॉर्मेशन द्यायचं काम आहे की कुठलीही गोष्ट या ठिकाणी करताना CET सेलच्या जे गाईडलाईन्स आहेत त्या आपण फॉलो करूनच करणार आहोत, त्यामुळं जेही विद्यार्थी सध्या स्टेटस या ठिकाणी जॉईन करणार आहेत फक्त आपण जॉईन करून घ्या, जर या ठिकाणी पुढच्या राऊंडला आपण इलिजिबल नसाल तर या ठिकाणी ऍटो रिटेन्शन होऊन जाणार आहे। जर आपण या ठिकाणी पुढच्या राऊंडचे रूल्स रेग्युलेशन CET सेलला ज्यावेळेस राऊंड 2 आणि राऊंड 3 याचा एक शेड्यूल दिला होता त्या शेड्यूलमध्ये या ठिकाणी क्लिअरली मेन्शन केले,
आफ्टर राउंड थ्री जे काही न्यू रूल्स रेग्युलेशन असतील किंवा टाइम टू टाइम जे काही या ठिकाणी नोटिफिकेशन असेल ते तुम्हाला या ठिकाणी डिक्लेअर केलं जाणार आहे. त्यामुळं जर कॉलेज रिटेन्शन साठी फोर्स करत नसेल या रिटेन्शन भराच म्हणून या ठिकाणी हे करत नसेल तर या ठिकाणी आपण वेट करा. जर आपल्याला पुढे काही अपग्रेडेशनची या ठिकाणी काही चान्स असेल तर आपण तो घेणं सुद्धा गरजेचंच असणार आहे. ठीक आहे, तर रिटेन्शन बाबत तुम्हाला क्लिअर झालं. ऍटो रिटेन्शन होणार आहे नियमानुसार, पण या ठिकाणी सीईटी सेलच्या जर काही गाईडलाईन मध्ये अपग्रेडेशन साठी आपल्याला मिळालं तर आपण त्यावरती फोकस करणार आहे. हे आपल्याला डिसिजन कळेल 20 तारखेला. तोपर्यंत जॉईन करा कॉलेजला जे काही असेल ते. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये, ज्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी सेकंड राऊंडचं जे कॉलेज आहे तेच राहिले, नो चेंज आला असेल, तर अशा विद्यार्थ्याला पुढील प्रोसेस काही करायची गरज नाहीये. आपण डायरेक्टली कॉलेजला या ठिकाणी स्टार्ट ऑलरेडी केला असेल तर गुड आहे, नसेल तर आपण स्टार्ट करायला काही हरकत नाहीये. ठीक आहे, आता सर्वात महत्वाचं कन्फ्युजन या ठिकाणी जे क्रिएट झालेलं आहे की बरेच असे विद्यार्थी आहेत, आपण लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण थर्ड राऊंडचा फॉर्म भरत होतो, थर्ड राऊंडचा फॉर्म भरत असताना आपण प्रत्येक या ठिकाणी वेळेस प्रत्येक विद्यार्थ्याला सांगितलं आहे की राऊंडचा फॉर्म भरत असताना केअरफुली भरा. जे ऑप्शन घ्यायचे, जे कोर्स आपण घेऊ शकतो, त्याच क्वेश्चन तेच ऑप्शन आपल्या लिस्टमध्ये असणं गरजेचं असणार आहे. त्याचं रिझन काय, या राऊंड थ्रीचे जे काही रूल्स रेग्युलेशन आहेत याच्यासाठी. तर या ठिकाणी बरेच असे विद्यार्थी आहेत की या ठिकाणी बीडीएस या ठिकाणी 15 तारखेला जे अलॉटमेंट झाले या ठिकाणी 15 तारखेच्या अलॉटमेंट मध्ये पण शो होत आहेत, आणि जे बीएमएसची 14 तारखेची अलॉटमेंट आहे या 14 तारखेच्या अलॉटमेंट मध्ये सुद्धा या विद्यार्थ्याला अलॉटमेंट भेटलेली आहे. मग अशा विद्यार्थ्यांनी करायचं तर काय करायचं, की या विद्यार्थ्याची एक अपेक्षा आहे, एक्सपेक्टेशन आहे की सर माझे जे मार्क्स आहेत ते सध्याच्या परिस्थितीला 522 मार्क आहेत, 523 मार्क आहेत, आणि मला सेमीसाठी ट्राय करायचं आहे, सेमी जर भेटलं तर मी पुढे आणखी ट्राय करणार आहे. पण अनफॉर्च्युनेटली मी काही बाय मिस्टेकली बीडीएस या ठिकाणी ऑप्शन्स घेतले आहेत आणि सध्या मला बीडीएस लागलेला आहे. तर सध्या मला बीडीएस लागलं, तर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांना एक लक्षात घ्यायचंय, आपल्याला बीएमएस साठी फर्स्ट राऊंड साठी फ्री एक्झिट आहे, पण जो बीडीएसचा हा जो राऊंड आहे थर्ड राऊंड या ठिकाणी आपल्याला फ्री एक्झिट नाहीये. खूप महत्वाचं आहे, लक्षपूर्वक आहे का, बीएमएसला फर्स्ट राऊंडला फ्री एक्झिट घेऊ शकतात पण बीडीएसला या ठिकाणी फ्री एक्झिट नाहीये. आणि जर या ठिकाणी आपण कॉलेजला जाऊन रिपोर्ट नाही केला थर्ड राऊंडला तर आपण जे ग्रुप ए आहे, ग्रुप ए म्हणजे ज्यामध्ये आपलं एमबीबीएस आणि बीडीएस आहे, या ग्रुप ए मधून आपण टोटली डिबार होणार आहे. म्हणजे आपला जी काही पुढची प्रोसेस असणार आहे एमबीबीएस बीडीएसची, या पुढच्या प्रोसेस साठी आपलं पार्टिसिपेट किंवा आपलं या ठिकाणी नाव येणार नाही, किंवा आपण पुढच्या जे चॉईस फिलिंग आहेत याच्यासाठी आपण टोटली नॉट इलिजिबल कॅन्डिडेट मध्ये या ठिकाणी कन्सिडर होणार आहात. तर हा खूप महत्वाचा रूल आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना जर या रेंजमध्ये मार्क्स असतील तर आपल्याला सेल्फ डिसिजन घ्यावं लागेल की मला या प्रोसेसमध्ये ऍडमिशन घेऊन स्ट्रे वॅकन्सी साठी जायचंय, या फर्दर राऊंड साठी जायचंय, की मला बीएमएस साठी पार्टिसिपेट करायचंय. हा खूप या ठिकाणी कॉम्प्लिकेशनचा पार्ट आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, जे माझी इन्फॉर्मेशन आहे, मला जी इन्फॉर्मेशन आहे ते मी आपल्याशी शेअर करत आहे, पण या रिलेटेड कुठलंही डिसिजन घेताना विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या गाईडलाईन अनुसार डिसिजन घ्यायचं आहे. कारण या ठिकाणी बरेच विद्यार्थी चुकतात आणि या ठिकाणी काहीतरी वेगळंच करून बसतात. तर त्यामुळं माझी एक इन्फॉर्मेशन द्यायचं काम आहे, या ठिकाणी सीईटी सेलची इन्फॉर्मेशन क्लिअर नाहीये कारण त्यांनी फर्दर नोटिफिकेशन मध्ये याबद्दल डिक्लेअर करणार असं मेन्शन आहे. पण जे सीईटी सेलचं इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे त्या ब्राउचर मध्ये जर आपण राऊंड थ्री नंतर जर रूल्स पाहिले असतील त्या रूल्स मध्ये असं मेन्शन केलंय की या ठिकाणी तुमचा थर्ड राऊंड इज फायनल राऊंड असणार आहे. या राऊंडला जे विद्यार्थी ऍडमिशन घेतील ते विद्यार्थी या ठिकाणी त्याच कॉलेजला ऍडमिशन त्यांचं स्टेटस जॉईन राहणार आहे. ते विद्यार्थी पुढील जरी राऊंड झाला त्यासाठी इलिजिबल नसणार आहेत. आणि या ठिकाणी जर आपण या कॉलेज मिळाल्यानंतर इथे जर आपण स्टेटस जॉईन केलं नाही तर आपण टोटली ग्रुप ए मधून बाहेर पडणार आहात. ग्रुप ए मध्ये कोण शिल्लक राहील, ज्या विद्यार्थ्याला राऊंड थ्री मध्ये एमबीबीएसला ऍडमिशन झालं नाहीये आणि बीडीएसला ऍडमिशन नाहीये, अजूनही विद्यार्थ्याला नो चॉईस अवेलेबलच असेल, असे विद्यार्थी पुढच्या फर्दर राऊंड साठी इलिजिबल राहणार आहेत. खूप महत्वाचा रूल आहे. आणि जे विद्यार्थी या ठिकाणी असं काहीतरी बीडीएस घेतलं आहे पण बीडीएसला या ठिकाणी जॉईन केलं नाही तर हे विद्यार्थी एवढे जरी मार्क्स असतील तरी हे विद्यार्थी या प्रोसेस मधनं आउट होणार आहेत. तर नेक्स्ट आहे बीएमएस. आता बीएमएस मध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, जर आपण या ठिकाणी बीएमएस साठी रिपोर्टिंग केली असेल, बीएमएस मध्ये आपलं ऍडमिशन घेत असो,
तर आपण या ठिकाणी या प्रोसेस मधून टोटली बाहेर पडणार नंतर न्यू नो न्यू रजिस्ट्रेशन अँड नॉट इट ऑल एनी प्रेफरन्स फिलिंग ओके तर आता आपलं हे तुम्हाला क्लिअर झालं आहे की बीएमएस बीडीएस बद्दल तर आता नेक्स्ट आहे आपलं यामध्ये सर्वात महत्वाचा पार्ट आहे कॉलेज कट ऑफ कारण सगळ्यांना उत्सुकता असते की राऊंड थ्रीचा या ठिकाणी काय कॉलेजचा कट ऑफ आहे किंवा कुठंपर्यंत या ठिकाणी कॉलेजचा कट ऑफ गेला आहे याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर आता हे मी तुम्हाला पूर्ण इरेज करेल इरेज करून तुम्हाला वन बाय वन प्रत्येक राऊंड आणि प्रत्येक कॉलेजचा या ठिकाणी कट ऑफ या ठिकाणी सांगणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचंय आपण पहिल्यांदा जीएमसी कॉलेजचा या ठिकाणी कट ऑफ घेऊ त्यामध्ये आपली ओपन कॅटेगरी असेल त्यानंतर आपलं ईडब्ल्यूएस असेल त्यानंतर ओबीसी असेल त्यानंतर आपलं NT1 NT2 NT3 दॅन VJDT अँड SC अँड ST कॅटेगरी याच्यामध्ये तुम्हाला कट ऑफ असतील ते मी तुम्हाला सांगून देईल रँक मी तुम्हाला तोंडी सांगेल पण मार्क जे असेल तुम्हाला या ठिकाणी मी तुम्हाला क्लिअरली या ठिकाणी लिहून देणार आहे ठीक आहे तर यामध्ये जर पाहिलं असता तर आपण MBBS आणि BDSचा राऊंड थ्रीचा जर विचार केला असता तर बरेच असे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये फक्त मायनर चेंज झालेत ते मायनर चेंजेस आपल्याला या ठिकाणी फक्त रँक मध्ये झालेत ऑलमोस्ट नीट मार्क हा आपल्याला तेवढेच दिसून येत आहेत तर यामध्ये लक्षात घ्यायचं आपल्याला जो ओपन कॅटेगरीचा या ठिकाणी जो कट ऑफ असणार आहे ओपन कॅटेगरीचा कट ऑफ मध्ये आपण या ठिकाणी जनरल आणि वुमेन या ठिकाणी असं कन्सिडर करणार आहे तर या ठिकाणी जनरल आणि वुमेन या कट ऑफ मध्ये 1 ते 2 मार्कचा व्हेरिएशन असू शकतो कारण आपण हा जो कट ऑफ काढलेला आहे ऍज पर ऑल इंडिया रँक अँड स्टेट रँकला कन्सिडर करून आपण कट ऑफ काढलेला आहे तर या ठिकाणी ओपनचा जर कट ऑफ पाहिला असता जी आणि डब्ल्यू मध्ये तर या ठिकाणी जी साठी आहे या ठिकाणी 584 मार्क आणि वुमेन साठी या ठिकाणी 583 मार्क हे MBBS थर्ड राऊंडचा आपला कट ऑफ असणार आहे त्यानंतर आपल्याला याच ठिकाणी जर आपण ईडब्ल्यूएसचा कट ऑफ पाहिला तर जे काय आम्हाला निदर्शनात आलं हे आहे या ठिकाणी जी साठी या ठिकाणी 583 मार्क आणि डब्ल्यू साठी किंवा वुमेन साठी सुद्धा सिमिलरली 583 मार्कापर्यंत हा कट ऑफ आपल्याला गेलेला निदर्शनात येत आहे ठीक आहे नेक्स्ट आहे याच्यामध्ये आपण ओबीसी साठी जर विचार केला असता ओबीसी साठी जर आपण विचार केला तर या ठिकाणी मला एक सिमिलरली असं वाटतं की 580 आणि 589 या रेंजमध्ये कट ऑफ आहे पण दोन्हीचा 580 सुद्धा असू शकतो ठीक आहे तर हे ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ तुम्हाला या पद्धतीने दिसून जाईल आणि त्यानंतर जर आपण या ठिकाणी जर पाहिलं NT1 जर वुमेन आणि याच्या जर पाहिलं आपण तर यामध्ये आपल्याला 499 आणि जवळपास वुमेन मध्ये 501 मार्क आपल्याला दिसून येईल फॉर NT1 थोडस खाली ग्राफ जातोय आपला पण लक्षात घ्या हा NT1चा कट ऑफ आहे 499 प्लस 501 मार्कचा आपला NT1चा या ठिकाणी कट ऑफ दिसून येणार आहे त्यानंतर NT2चा जर आपण कट ऑफ पाहिला या ठिकाणी तर या ठिकाणी आपल्याला 563 मी इथंच लिहिल थोडस कन्फ्युजन कमी होईल 563 आणि 562 हा आपल्या गव्हर्नमेंट कॉलेजचा NT2चा या ठिकाणी आपल्याला कट ऑफ दिसून येईल त्यानंतर NT3चा जर आपण कट ऑफ जर या ठिकाणी विचार केला तर NT3चा जर या कट ऑफचा आपण जर विचार केला तर यामध्ये तर 578 आणि 576 मार्क मला असं दिसून येत आहे 579 कन्सिडर करणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी 577 ते 578 मार्क या रेंजमध्ये आपण हा कट ऑफ कन्सिडर करायला काही हरकत नाहीये फॉर NT3 याच्यामध्ये 1 ते 2 मार्काचं फ्लक्च्युएशन 100% असणार आहे हे लक्षात घ्या नाहीतर विद्यार्थी म्हणतील की सर माझा 576 मार्क असून नंबर लागला नाही 1 ते 2 मार्क या ठिकाणी कन्सिडर करायला आपण कन्सिडर करणं गरजेचं आहे त्यानंतर SC कॅटेगरी आणि ST कॅटेगरी SC साठी जर आपण विचार केला या ठिकाणी तर या ठिकाणी 481 मार्क आणि सिमिलरली 484 मार्क हा कट ऑफ असणार आहे 481 आणि 484 त्याच ठिकाणी आपण जर ST चा विचार केला तर ST साठी आपल्याला जवळपास 351 मार्क आणि 350 मार्क म्हणजे जनरल आणि वुमेनचा जर विचार केला 351 आणि 350 मार्कापर्यंत हा आपल्याला कट ऑफ दिसून येणार आहे लक्षात घ्या खूप महत्वाचा पार्ट आहे तर हे कट ऑफ व्यवस्थित पहा जर समजा काही कट ऑफ मी या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना लक्षात येत नसेल हँडरायटिंगमुळे
तर मी आपलं जे टेलिग्राम ग्रुप आहे आणि जे पेड काउन्सिलिंगचे ग्रुप आहे या दोन्ही ग्रुपवरती तुम्हाला याबद्दल मी 100% अपडेट देणारच आहे. नेक्स्ट आपण या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत किंवा या ठिकाणी घेणार आहोत आपण की जेही विद्यार्थी सेमी गव्हर्नमेंटसाठी ट्राय करत होते किंवा सेमी गव्हर्नमेंटच्या कटऑफबद्दल या ठिकाणी माहिती घेत होते तर या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगता येईल की ओपन कॅटेगरीचा या ठिकाणी कटऑफ जो आहे हा 525 मार्क फॉर जनरलसाठी आणि या ठिकाणी वुमेनचा विचार केला असता तर या ठिकाणी 524 मार्कापर्यंत या ठिकाणी हा कट ऑफ गेलेला आहे फॉर जनरल आणि वुमेन. त्यानंतर ईडब्ल्यूएस या ठिकाणी एनए ऑफ असणार आहे कारण ईडब्ल्यूएस सीट सेमी गव्हर्नमेंट मध्ये नसतात याबद्दल आपल्या 100% माहीतच असणार आहे. त्यानंतर आपण ओबीसी बाबत जर विचार केला असता तर सिमिलरली ओबीसीचा सुद्धा कट ऑफ या ठिकाणी जी आणि ईडब्ल्यूचा जर विचार केला आपण तर सेमच आपल्याला दिसून येईल 525 मार्क आणि 525 मार्क. लास्ट कॅन्डिडेट इथेच आहेत आणि लक्षात घ्या सेकंड राऊंडला सुद्धा हा कट ऑफ 525च होता पण याच्यामध्ये जे रँक होते हे रँक डिफरंट डिफरंट होते. इनफॅक्ट इथं सुद्धा हा कट ऑफ सिमिलरली तेच होता रँक थोडे डिफरंट होते पण या ठिकाणी रँक अनुसार हा कट ऑफ थोडा खाली आलाय पण मार्क अनुसार हा तिथंच आहे. बरेच विद्यार्थी म्हणते की लास्ट राऊंडला पण हाच होता आणि या राऊंडला पण चेंज काय झाले. चेंज मध्ये रँक जे विद्यार्थी जवळपास 10 ते 12 रँकच्या मध्ये होते असे विद्यार्थी या ठिकाणी लागले आहेत. बरेच असे विद्यार्थी आहेत आपलाच एक लास्ट कॅन्डिडेट आहे जे या ठिकाणी 525 मार्क होते पण सेकंड राऊंडला लागला नाहीये पण या ठिकाणी 525 मार्क या राऊंडला लागला कारण लास्ट राऊंडला त्या विद्यार्थ्याच्या पुढे फक्त 8 विद्यार्थी होते आणि या राऊंडला तोच लास्टचा विद्यार्थी आहे ओबीसी मधला आपल्या पूर्ण लिस्टमध्ये जो की परभणी कॉलेजला लागलेला आहे. ठीक आहे तर हे झालं तुम्हाला ओबीसी बद्दल. त्यानंतर NT1चा जर या ठिकाणी जर विचार केला असता NT1 मध्ये आपण पाहू शकतो सिमिलरली या ठिकाणी जनरलसाठी आणि वुमेनसाठी 474 मार्क आणि या ठिकाणी वुमेनसाठी सुद्धा 474 मार्क आपल्याला हा कट ऑफ दिसून येईल. तसंच आपण जर NT2 साठी जर या ठिकाणी विचार केला तर NT2 मध्ये आपल्याला एक कट ऑफची जी रेंज आहे ते तुम्हाला जवळपास या ठिकाणी ॲज कम्पेअर टू ओबीसी लेवलला जरी पकडलात तरी अडचण नाहीये. या ठिकाणी 524 मार्क आणि या सुद्धा ठिकाणी 525 मार्क या रेंजमध्ये तुम्हाला NT2चा या ठिकाणी कट ऑफ दिसणार आहे किंवा या ठिकाणी एखादा मार्क प्लस मायनस सुद्धा असू शकतो. माझ्या माहिती असं 524 आणि 525च येईल पण एखादी 2 मार्क कमी असू शकतो या ठिकाणी असं मला वाटतं. त्यानंतर NT3चा विचार केला तर NT2 NT3 ओके या ठिकाणी दोन्हीचे आपल्याला सिमिलर कट ऑफ दिसून येणार आहे. NT3चा सुद्धा ऑलमोस्ट याच रेंजमध्ये आहे कट ऑफ 525 आणि 526 या रेंजमध्ये आपल्याला हा कट ऑफ दिसून येणार आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी जे काही एससी आणि एसटी कॅटेगरी आहे एससी आणि एसटी कॅटेगरीचा या ठिकाणी विचार केला असता तर या ठिकाणी जवळपास 465 मार्क फॉर जनरलसाठी आणि 466 मार्क फॉर वुमेनसाठी आपल्याला या रेंजमध्ये कट ऑफ दिसू शकतो. जवळपास हा कट ऑफ तुम्हाला 465 आणि 466 मार्कच्या रेंजमध्ये दिसून येईल आणि जे एसटी कॅन्डिडेट आहेत एसटी कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी तुम्हाला कट ऑफ 333 फॉर जी आणि वुमेनसाठी या ठिकाणी 335 ते 336 या रेंजमध्ये तुम्हाला हा कट ऑफ दिसून येणार आहे. तर सिमिलरली जो की आपला थर्ड राऊंड आहे तर थर्ड राऊंडमध्ये MBBS गव्हर्नमेंट आणि MBBS प्रायव्हेट या दोन्हीचे कट ऑफ बद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. या कट ऑफ मध्ये मी अगेन रिपीट करतोय +1 or 2 or -1 or 2 एवढं फ्लक्च्युएशन असू शकतं. आपण जे कट ऑफ काढलेत ऍज पर ऑल इंडिया रँक अँड ऍज पर स्टेट रँक या दोन्ही रँकचं कन्सिडरेशन करून आपण काढलेले आहेत. त्यामुळं लक्षात घ्यायचंय या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन कट ऑफ जे दिलेत हे जे कट ऑफ तुम्हाला माहिती दिलेले आहेत तर बरेच विद्यार्थी या कट ऑफच्या आधारे स्ट्रे वॅकन्सीसाठी थांबत आहेत. तर लक्षात घ्या जर आपण याच्या जवळपास असू तरच आपल्या या ठिकाणी स्ट्रे वॅकन्सी अथवा जे काही पुढचे राऊंड होणार त्याच्यामध्ये नंबर लागू शकेल. नसेल आपल्याला खूपच कमी मार्क आहेत आपल्याकडे खूप जास्त बजेट आहे तर आपण मॅनेजमेंटनं सुद्धा जाऊ शकतात. ऑलमोस्ट या ठिकाणी
80% कॉलेजच्या सीट कंप्लीटेड आहेत मॅनेजमेंटच्या, तेवढी वेटिंग आहे त्या कॉलेजकडं आणि ते मार्क अनुसारच वेटिंग आहे, हे सुद्धा लक्षात राहू द्या. पण बरेच असे काही कॉलेजेस आहेत त्यांच्या अजून सीट अवेलेबल आहेत. ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस बीडीएस मध्ये मॅनेजमेंट थ्रू सुद्धा ऍडमिशन घ्यायचं असेल, असे विद्यार्थी जे स्क्रीनवरती नंबर दिसत आहेत या नंबरवरती कॉल करायचे, या कॉल करून आपण ऑफिसला येऊन या गोष्टीचं डिस्कशन करायचं. जे ऍक्च्युली जेन्युइन कॅन्डिडेट आहेत अशाच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कॉलेजचं डोनेशन ऍज वेल ऍज जे काही फी स्ट्रक्चर असणार आहे याबद्दल तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिली जाईल. इनफॅक्ट तुमचं ऍडमिशन सुद्धा यामध्ये करून दिलेलं आहे जाईल त्यामध्ये, ठीक आहे. तर जेही हे आपण ऍडमिशन करणार आहोत हे ऍडमिशन सुद्धा गव्हर्नमेंटच्या रूल्स रेग्युलेशन अनुसारच करणार आहोत. असं नाही की आपण कुठले तरी खूप वेगळ्या कोट्यात न जाणार आहेत त्या ठिकाणी ऍडमिशन, असं होतच नाहीये. जे काही सीईटी सेलचे रूल्स रेग्युलेशन आहेत त्या रूल्स रेग्युलेशनला फॉलो करूनच आपण या प्रोसेस विद्यार्थ्याच्या करून देत असतो. मागच्या 4 वर्षापासून आपण कंटिन्यू बऱ्याच विद्यार्थ्याचं ऍडमिशन केले, याही वर्षी बरेच विद्यार्थ्याचं ऍडमिशन ऑलरेडी डन आहे. फक्त कन्फर्मेशन लेटर सर्वांना माहित आहे प्रोसेसच्या लास्ट डेला आपल्याला मिळत असते किंवा एंड ऑफ द डे जे इन्स्टिट्यूट लेवल कोट्यातले प्रोसेस चालत असते त्यावेळेस या ठिकाणी मिळत असतं. तर जेही या ठिकाणी अजूनही काही प्रोसेसमध्ये येतील अशाही विद्यार्थ्याला या ठिकाणी ज्या इन्स्टिट्यूट लेवलची प्रोसेस असेल त्या प्रोसेसच्या वेळेसच आपल्याला कॉलेजचं कन्फर्मेशन लेटर मिळणार आहे, ठीक आहे.